अरे पण पोलिसांनी आणि महापौरांनी एवढं आवाहन केलंय बाहेर पडू नका. पण काका आता एरवी पण माणसं मरतच होती की एवढं कुठं. नाही नाही पण ज्यांच्या घरचं माणूस जातं ना त्यांचा विचार करायला पाहिजे असं नाही. बरोबर आहे पण आता कार्यकर्त्यांच्या पण भावना असतात ना, श्रद्धा आहे शेवटी त्यांची. म्हणजे आपल्या उत्साहाची काही किंमत आहे की नाही. बरोबर आहे. चला धक्क्यात व्हायला पाहिजे विसर्जन. येस. अरे गणपती कुठे आहे? ए गणे रेणू कुठे? इथेच होती ना आता. हो ड्रॉइंग करत होती ना ती. खाली बघून ए रेणू. रेणू ए मागे नाही ना बघ गॅलरी. मी मी बघते. रेणू मूर्ती कशी नाही यार. रेणू काय झालं रेणू, तू बाप्पाची मूर्ती का घेऊन आलीस? कारण ना तुम्ही सगळे बाप्पाला घेऊन जाताय बाहेर, त्याला करोना झाला तर. बाप्पाला असं करोना नाही होणार. खरं आहे तुमचं, बाहेर नेलं तर बाप्पाला करोना होणार नाही, पण जर विसर्जनाच्या निमित्तानं आपण सगळे बाहेर पडलो, मोठ्या संख्येने एकत्र आलो, तर मात्र आपल्याला करोना होण्याचा धोका आहे. तेव्हा यावर्षी बाप्पाचं विसर्जन घरीच करूया. शतकांची परंपरा असणारी वारी ती जर साध्या पद्धतीने होऊ शकते तर गणेशोत्सवही साध्या पद्धतीनं साजरा करता येईलच की. सुजाण व्हा, गर्दी टाळा, यावर्षी बाप्पाचं विसर्जन घरीच करा. प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल GEB News. लाईक कमेंट अँड शेअर. थँक्यू.